कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस रात्रीच्या वेळी मेफ्लाय कीटकांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे. अचानक हे कीटक जे आहेत ते आले कुठून आणि त्यामुळे हे अपघात नेमके का घडताय या सर्व संदर्भातला सामचा हा खास रिपोर्ट. कोल्हापुरात रात्री या कीटकांचा रस्त्यावरती खच पडलाय आणि त्यामुळे दुचाकी स्वार सुद्धा घसरून पडतायत. या सर्व मेफ्लाय आहेत जिथे तलाव नदी आहे त्याच ठिकाणी याचं ब्रीडिंग पाहायला मिळेल. विशेष म्हणजे याचे एकाच वेळी स्वॉर्मिंग होतं त्यामुळे याच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळतील. म्हणजे लाखोच्या संख्येने कोट्याच्या संख्येने जशी टोळधाड येते ना तसं याचं स्वॉर्मिंग बघायला मिळेल. म्हणजे रस्ता घरे दुकाने यावरही याचं खूप मोठ्या प्रमाणात ही झाकली जातील. यामुळे सध्या कोल्हापूर सांगली परिसरामध्ये संध्याकाळी थंडी पडती आहे. मेफ्लाय कीटक थंडीमध्ये येतात आणि त्यामुळे कोल्हापूर परिसरातल्या महामार्गावर मेफ्लायमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. रस्त्यावर याचा खच पडलेला असतो आणि वाहने जाऊन येऊन अगदी त्याचा चिखल व्हावा ना तसं झालेलं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते किंवा ॲक्सिडेंट होतातही. याची एक मादी आहे ती जवळजवळ 400 ते 3000 पर्यंत अंडी घालते. सध्या राज्यामध्ये काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी रात्रीची थंडी पडताना दिसते आहे. आपल्याकडे टोळधाड ही काही नवीन नाही पण ज्या ठिकाणी नदीचा परिसर आहे शेठवडी आहे त्या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांच्या प्रकाशाच्या दिशेने अशा पद्धतीने मेफ्लायची धाड येऊ शकते. त्यामुळे वाहन चालवताना आपण आपला वेग नियंत्रणात ठेवा. मेफ्लायची धाड पडलीच तर रस्त्याच्या एका बाजूला आपलं वाहन लावून शांतपणे काही वेळ उभं राहणं हाच एकमेव पर्याय आहे. रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही कोल्हापूर.